शिवसेनेच्या नेत्या किशोरताई कोल्हापूरमध्ये आलेल्या आहेत त्यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलेलं आहे किशोरताई आपल्यासोबत आहेत किशोरताई आज तुम्ही कोल्हापूरमध्ये आलात अंबाबाईचं दर्शन घेतलं काय अंबाबाईकडे आपण साखर घातलेलं आहे काय मागणी केलेलं आहे आपण आत्ता कोल्हापूरच्या एअरपोर्टवर आहोत काही कोल्हापूरच्या एअरपोर्टचा एक प्रोटोकॉल असतो हो आणि त्याप्रमाणे आलेले आहेत आमचे कटारिया साहेब स्वतः डी सी पी आमच्या आहेत मी एवढंच सांगेन शेवटी साडेतीन पिठामधलं एक जागृत देवस्थान म्हणून करवीण मातेकडे पाहिलं जातं आणि ती जाज्वल आहे सगळ्या विचारांचा ती तिच्याकडे मेळ असतो आणि मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी ज्या ज्या वेळेला म्हणजे कोल्हापूर म्हणजे तही एक गोष्ट वेगळी आहे त्यावेळेला त्या, त्या राक्षसाचा वध केलेली ही माता आहे तर आराजकांच्या विचाराचा वध कर अराजक माझ्याला देऊ नकोस आणि भले लोकशाही असेल लोकशाहीमध्ये काही वाटेल ते चालतं असं नाही तर बा बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आणि न्यायिक बाजू ही मनुष्यरूपाकडे संपत चालली आहे संविधान वाचतो आहे संविधान दुसऱ्यांना वाचवतो हे माहिती आहे आम्हाला तरीसुद्धा जे एक सुप्रीम कोर्ट देवदेवकांचं एक शक्ती तिच्याकडे मी नतमस्तक झाले माझ्या महाराष्ट्रासाठी माझ्या मुंबईसाठी आणि समस्त महाराष्ट्रातल्या सर्व म्हणजे एक शिवसेना पक्ष कौटुंबिक पक्ष आहे तर सर्वांसाठी सुख समृद्धी ऐश्वर्य मागितले कोल्हापुरात सुरुवात झाली की ती राज्यभर पोहोचत असते ज्या पद्धतीनं बंडखोरी झाल्यानंतर पहिला मोर्चा कोल्हापूरमध्ये निघाला मात्र त्याच कोल्हापुरातील दोन्ही खासदार आता शिंदे गटाच्या वाटेवर आहेत काय सांगताय बघा बऱ्याच वेळेला एखादा पूर येतो मग तो कुठलाही असू दे हा पूर नेहमीच घातक ठरला आहे त्यामुळे अविचार आमचा पूर आहे ज्यांना ज्यांना जॉईन व्हायचा त्यांना होऊ दे काही काळ आणि वेळ हा नक्की ठरवेल आणि अशा अनेक पोर आम्ही पण पाहिले ॲक्च्युअल नैस नैसर्गिक पुरात पण आम्ही इथे मदत केली आहे त्यामुळे जे ज्यांना वाटतं आहे की आपण तिकडे जाऊन सुखी होणार आहे तर त्यांना सुखी होऊ दे रामदास कदवाने देखील आपल्या शिवसेने नेतेपदाचा राजीनामा दिला आणि त्यावेळी सांगितले की उद्धव ठाकरे यांनी प्रमुख पदाला योग्य न्याय दिलेला नाही बघा कोणाचं ना कोणाची भांडणं ती जाऊन उद्धवजींवर आढळत असतील कोणाचा राग कोणावर काढला जातो आहे ते कळतं आहे तर ठीक आहे जी काय आत्ता या येत्या पंधरा दिवस महिनाभरात दोन महिन्यात काय घेतील कोण भूमिका घेत राहू दे आम्ही आमच्या बाळासाहेब उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एकूण जे सगळे आता शिवसैनिक मनामध्ये तर त्यांना तुम्ही सैनिक सगळे आहेत हे शिवसैनिकांनी मोठे केलेले आहेत त्यांच्यामध्ये चलबिचल आहे ती होत राहू दे बर शिंदे गट आणखी किंवा भाजप आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील फोनवरून चर्चा राहिलेली आहे असं चर्चा आहे असं मलाही कळत आहे आपण सगळ्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्या हिंदुत्वासाठी आशावादी राहू तरी या होत्या किशोरीताई आणि त्यांनी म्हटलेलं आहे की, की संपूर्ण महाराष्ट्राचा असेल त्याचबरोबर शिवसेनेचा असेल याशासाठीच अंबाबाईला साकडे घातलेलं आहे आणि जे कोणी जाणार असतील त्यांनी जाऊ देत मात्र शिवसेना ही खंबीरपणे उभा राहील असं देखील किशोरताई म्हटलं कॅमेरामॅन निलेश शिवायसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूरकर आज कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट